पहा इथं आपण आता आलेलो आहोत एका नवीन खोदकाम केलेल्या विहिरीवर. हा पडलेला जो ढिगारा आहे तर हा कशाचा आहे? दगड आहे. नुसता दगड आहे का त्याच्यामध्ये? खडक पण आहे. म्हणजे विहीर कशाला खोदली? किती दिवस लागले भरतरायाला? चार दिवसामध्ये एवढी खोदली. माणसाच्या होत होतं का चार दिवसात? नाही. म्हणजे म्हणजे यांत्रिक शक्तीचा वापर इथं केलेला आहे. एका दिवसामध्ये होत होत काय? दोन तीन दिवस गेले असते. पण आता याने किती तासामध्ये केलं? एक तासात. याला म्हणतो आपण आधुनिक शेती. पारंपरिक शेती कशाने केली? बैल औत. आणि आता यांत्रिक शेती कशाने केली जाते? ट्रॅक्टरच्या मदतीने. ओके. पाण्याचे झरे जे भूगर्भातून जे पाणी आपल्याला मिळतं ते कसं आहे आणि ते कसं साठल्या जातं, साठवणुकीचा चांगला स्रोत विहीर. आता या परिसराचं निरीक्षण करा. काय वाटते तुला? काय वाटते? का बर त्याच्यावर लाईट लावलाय का? हा कलर कलरचा दगड आहे. बर. आणि देवानंद आमचा तिथं काऊन बसलाय की देवानंदला काय दाखवायचं? अरे बापरे, दगड आहे. ती एक गुफा दिसायली पण आपण प्रत्यक्ष वाघाची सिंहाची गुफा कधी पाहिली का? अशीच असू शकते. यालाच म्हणतात गुफा. व्हेरी गुड, खूप छान, मस्त. पण त्याच्यामध्ये आपल्याला जाऊन बसता येईल का? जाऊन बसायचं नाही. नंदिनी तुला काय वाटते? सरी ते रांगोळी सारखा दगड आहे. हा, रांगोळीचं पीठ जे करतात ते सुद्धा काय आहे? एका दगडाचंच पीठ आहे. व्हेरी गुड. हा, समाधान. सर याच्यामध्ये किती रंग आहेत बघा. वा वा वा, म्हणजे दगड तर एकच आहे पण त्याच्यात अनेक प्रकारचे आणि चमकू होते. अगदी बरोबर. पिवळा आहे, हिरवा आहे, पांढरा भी आहे. हा, काय सापडलं तुला? सर पांढरा रंग. पांढऱ्या रंगाचा जसं काही चुन नाही वाटायला की नाही? चुनखडी. हे दगड तुम्हाला वाटत असतील एवढे दगड कशातून आले असतील? दगड इथं बाजूलाच विहीर आहे, विहिरी मधन इकडे आले. म्हणजे विहिरीतून काढलेले हे सगळे विविध प्रकारचे दगड आणि खडक. हा, तुझं म्हणणं बेटा? सर पांढरा रंग आहे आणि हे विटकरी रंग आहे. पांढरा बी आहे, विटकरी बी आहे. वा वा वा, शाबाश. हा, तुला काय सापडलं प्रथम? सर इथं काय अर्धा विटकरी रंग आहे आणि या दगडासारखा तिथं आहे ना. हा, चमकीला म्हणजे. आणि इथं पांढरा दगड तर एकच आहे. शिरगुळ्या, शिरगुळ्या म्हणतो त्याला. आणि इथं काळा आणि इथं सगळीकडे काळा. ओके. समीक्षा तुला? हा बर. हा, तुझं म्हणणं? पाणी हिरवट कशाला झालेला आहे? हा, दगडा